शहरातील एमजीएम विद्यालयाचे विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरांतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. शहरातील महात्मा गांधी मिशन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरांतर्गत वाळूज महानगर परिसरातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदा येथे गेल्या 7 दिवसापासून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून बुधवारी शासकीय रुग्णालयातर्फे गावातील ग्रामस्थांसाठी संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले होते. येथील NSS युनिटतर्फे या पाटोदा या गावामध्ये कॅम्पसाठी आलेलो आहोत. 9 ते 15 या पिरियडमध्ये आमचं रहिवासी शिबिर होणार चालू आहे आणि आता त्या हे गाव ऑलरेडी डेव्हलप आहे, परंतु इथे काही जनरल बेसिक गोष्टी अशा आहेत की ज्याची अवेअरनेस पसरवणं महत्त्वाचं होतं, जसं की शिक्षणाविषयी किंवा हेल्थ केअरविषयी या सगळ्या अवेअरनेसची या गावामध्ये थोडीशी म्हणजे गरज अर्थात प्रत्येक गावात असते तशी याही गावांमध्ये होती आणि आम्ही तेच पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. आज इथे मेडिकल कॅम्प झाला आहे आणि डॉक्टर लोक वगैरे सगळे जे पण आले त्यांनी अगदी ग्राउंड लेवलला राहून पूर्णपणे सगळं आजचा कॅम्प हँडल केला आहे आणि या सर्वांमध्ये माझे विद्यार्थी मित्र आणि आमचे गुरुजन वर्ग या सर्वांचाही खूप मोठा वाटा आहे आणि गावातले लोकही खूप जास्त रिस्पॉन्सिव्ह आहेत, त्यांनी पण आम्हाला या सगळ्यामध्ये चांगला प्रतिसाद दिलेला आहे. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून महिला, नागरिक, वयोवृद्ध आणि चिमुकल्यांची तपासणी करून मोफत औषधी वाटप करण्यात आल्या. तसेच काही आजारी रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देऊन आरोग्याविषयी जनजागृती केली. या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये जवळपास 350 ते 350 लोकांची आम्ही तपासणी केली आणि त्यामध्ये आम्हाला बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे आजार आढळून आले. त्यावर आम्ही त्यांना त्यांची काउन्सिलिंग आणि गोळ्या पण दिलेल्या आहेत, टॅबलेट्स दिलेल्या आहेत. या शिबिरामध्ये डॉक्टर देशमुख आणि त्यांची जी पूर्ण टीम होती NSS मुलं, त्यांचं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलं. तसेच आदर्श गाव असलेले हे पाटोदा इथले सरपंच, उपसरपंच आणि गावातील गावकऱ्यांनी पण आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहकार्य केलेलं आहे. तसेच या गावाची पण पाहणी केली असता एकदम म्हणजे आदर्श नावाप्रमाणेच आदर्श गाव आहे. मी डॉक्टर देशमुख, जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद. आमचं NSS शिबिर मागच्या 7 दिवसापासून इथं आम्ही काम करत आहोत. शिबिराअंतर्गत रस्ते दुरुस्ती, गावाचा पूर्ण सर्वे, ग्रामपंचायतीतील आवश्यक असलेली कामं, शाळेमध्ये शाळेच्या भिंतीवर रंगरंगोटी आणि त्याच्यावर सुभाषित लिहिणे, अशी वेगवेगळी उपक्रम आम्ही मागच्या 7 दिवसापासून इथं राबवत आहोत. शिबिराअंतर्गतच आज सर्व आरोग्य निदान शिबिर गव्हर्नमेंट कॉलेजच्या वतीने इथं आम्ही आयोजित केलेले आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या तपासणी आणि त्या तपासणीनंतर औषधोपचार अशी दुहेरी विभागणी त्या शिबिराची केली आहे. या शिबिराअंतर्गत साधारणतः 300 लोकांची तपासणी केली आहे. या 300 लोकांना पूर्णपणे औषधे आम्ही मोफत दिलेली आहे आणि ही औषधं आमच्याच एका माजी विद्यार्थ्यांनी स्पॉन्सर्स केली आहेत. गावकऱ्यांचं सहकार्य खूप चांगलं आहे. गावचे सरपंच श्री भास्करराव पेरे आणि त्यांचे सर्व सहकारी उत्तम प्रकारे आम्हाला सहकार्य करत आहेत आणि या शिबिराअंतर्गत आम्हीच बऱ्याच गोष्टी इथून शिकून गेलेलो आहोत. मला पर्सनली आणि माझ्या विद्यार्थ्यांना या शिबिराचा खूप सारा फायदा झालेला आहे. वाळूज परिसरातील पाटोदा गंगापूर नेहरी या ग्रुप ग्रामपंचायततर्फे सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करून ग्रामस्तरावर विविध शासकीय कल्याणकारी योजना राबवून गावात विधायक उपक्रमातून संपूर्ण गाव सुजलाम सुफलाम केले आहे. यामुळे गावाला नवचैत्य मिळाल्याने तत्कालीन राष्ट्रपती दिवंगत APJ अब्दुल कलाम आणि पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा देवी सिंग पाटील यांच्या हस्ते राज्यातून प्रथम येण्याचा 2 वेळी पुरस्कार मिळविला आहे. या गावाला गेल्या 7 दिवसांपासून शहरातील महात्मा गांधी मिशन महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कॅम्प आयोजित केला आहे. या कॅम्पच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गावातील वृद्धांना ठिबक सिंचन, गाव आणि स्मशानभूमीत स्वच्छता, वृक्षारोपण आणि शाळेला रंगरंगोटी आदी कामे करण्यावर आहे. यासाठी विद्यार्थ्यांना JNACचे समन्वयक डॉक्टर रवी देशमुख, डॉक्टर सुजित मोरे, अजय खाके यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असून गावातील ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढत आहे. याच उपक्रमाच्या माध्यमातून बुधवारी सकाळी शासकीय रुग्णालयातर्फे नागरिकांसाठी संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबिरात शासकीय रुग्णालयाच्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर AV भोसले, फिजिशियन डॉक्टर पद्मजा सराफ, बालरोगतज्ञ डॉक्टर गोविंद भोसले, स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर तृप्ती सानक, जना मुंडे, आरोग्य कर्मचारी सागर ढाकणे, पूनमचंद पांडे, काशीनाथ पल्लाळ आदी रुग्णांची तपासणी करून मोफत औषधीचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित शिबिराला सरपंच भास्कर पाटील पेरे, उपसरपंच विष्णू राऊत, ग्रामसेवक PS पाटील, माजी सरपंच कल्याण पेरे, ग्रामपंच सदस्य अशोक पेरे, ग्रामपंचायत कर्मचारी संजीव सोनवणे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात महाविद्यालयीन विद्यार्थी स्वप्नील विंगोडे, संपदा मानवतकर, विशा भूतेसह 100 विद्यार्थी
विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.